माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणातील दोषी एजी पेरारीवेलन यांची जेलमधून मुक्तता करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत. या घडीची मोठी अपडेट आपण साम टीव्हीवर पाहताय. निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने तामिळनाडूच्या राज्यपालांवर सुद्धा ताशेरे ओढलेत. पेरारीवेलन यांची मुक्तता करावी अशी शिफारस तामिळनाडू सरकारनं, तामिळनाडू कॅबिनेटनं 2018 केंद्र सरकारला केली होती आणि तशी कागदपत्र सरकारनं राज्यपालांकडे सुपूर्द केली होती. मात्र राज्यपालांनी तो प्रस्ताव ना केंद्राकडे पाठवला ना तो परत पाठवला. कॅबिनेटनं घेतलेले निर्णय हे राज्यपाल लटकावू शकत नाहीत किंवा बदलू शकत नाहीत अशा शब्दात सुप्रीम कोर्टानं राज्यपालांच्या भूमिकेवर सुद्धा ताशेरे ओढले. त्यामुळे राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषी पेरारीवेलन यांची सुटका झालेली आहे. काही दिवसांपूर्वीच म्हणजे 15 दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयानं जवळपास 32 वर्षानंतर सुद्धा पेरारीवेलन जेलमध्ये का आहेत अशा स्वरूपाचा सवाल तामिळनाडू सरकारला केला होता.